पहिली CBSE स्कूल, हां CBSEच्या नॉर्म्सप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली स्कूल ही वाकडला बांधण्यात आली. ओके, पिंप महापालिकेची, महापालिकेची जी आज पूर्णत्वास येते. ओके, त्यावेळेस पण त्यांनी विचारलं राहुल CBSE का. मी त्यांना सांगितलं साहेब 40,000 विद्यार्थी हे महापालिकेच्या शाळेत शिकतात. बरं, आणि असं कोणी सांगितलं की त्यांनी CBSE बोर्डात नाही शिकावं, तुम्ही नीटचा अभ्यास केला, तुम्ही CET चा अभ्यास केला, ओके, तर त्याची जी एंट्रन्स एक्झामचा करिक्युलम आहे हा CBSEत नाही येतो. बरोबर, जनरल बॉडीत गेले 5 वर्षापासून मानतोय की 7वीपासून 10वीपर्यंत महापालिकेच्या शहराला ITI कंपल्सरी करा. बरोबर, या सगळ्या चिंचवडमधला असा एक कोणतं असं एक थीम तुम्हाला असे वाटते की इतका जवळपास पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा लोक मतदारसंघ, मतदारसंख्या जास्त असलेला मतदारसंघ आहे, तरी असे कोणते म्हणजे रस्ता कचरा पाण्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करावं असं वाटतं की ज्यातनं इथल्या लोकांना थोडंसं काहीतरी आणखीन करावं असं वाटतं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो मी केलं. बरं, पहिली CBSE स्कूल, हां CBSEच्या नॉर्म्सप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली स्कूल ही वाकडला बांधण्यात आली. ओके, पिंप महापालिके, महापालिकेची जी आज पूर्णत्वास येते. ओके, 3 टप्प्यात ती मी केली, कारण की त्याला एवढं बजेट खूप वादत होते. बरं, तत्कालीन आयुक्त आपले मित्र असे हाडिकर साहेब, त्यांना विचारा आमचे, मी त्यांना किती कन्व्हिन्स करायचो की मला CBSEच करायचे. त्यावेळेस पण त्यांनी विचारलं राहुल CBSE का. मी त्यांना सांगितलं साहेब 40,000 विद्यार्थी हे महापालिकेच्या शाळेत शिकतात. बरं, आणि असं कोणी सांगितलं की त्यांनी CBSE बोर्डात नाही शिकावं, तुम्ही नीटचा अभ्यास केला, तुम्ही CET चा अभ्यास केला, ओके, तर त्याची जी एंट्रन्स एक्झामचा करिक्युलम आहे हा CBSEत नाही येतो. बरोबर, मग ही मुलं आता काय होतं, महापालिकेच्या शाळेतली 1-2% मुलं पुढे जातात, हुशार आहेत, बाकीच्या मुलांना पुढचं उच्च शिक्षण घेता येत नाही, घरची परिस्थिती नसते. ओके, किंवा मग त्यांना पुढे ते झेपत नाही. बरं, तर क्वालिटी ऑफ एज्युकेशन PCMC चं सुधारवलं पाहिजे. बरोबर, मग ती त्या पद्धतीचं जे मॉडेल स्कूल आज वाकडमध्ये झालंय, जे पुढच्या जूनला सुरू होईल, आता हार्डिक शेखर सिंग साहेबांना आम्ही त्याच्यावर वर्किंग करतोय की एक आमच्याकडे संस्था आहे कासरवाडीत जी CSR मधनं शाळा चालवते, की ती पालिका एखादी प्रायव्हेट स्कूल असं चांगलं करून तिचं आता इन्फ्रास्ट्रक्चर तर रेडी केलं, आता अकॅडमिकली चांगला स्टाफ मिळाला पाहिजे, ओके, चांगले प्रिन्सिपल्स मिळाले पाहिजे, आता ती मुलं घडवता येईल. पण ह्या धर्तीवर आपण शेअर म्हणून काम केलं. ओके, किंवा मी स्वतः जनरल बॉडीत गेले 5 वर्षापासून मानतोय की 7वीपासून 10वीपर्यंत महापालिकेच्या शहराला ITI कंपल्सरी करा. बरोबर, जो PCMC चा ITI आपला आहे. बरोबर, तो कंपल्सरी करा. त्यांनी काय होईल, जी मुलं 10वीनंतर शिकू शकत नाही की ते पॅरेंट शिकू शकत नाही. बरोबर, का ते गोरगरीब घरातले मुलं आहेत, आपण परदेशात आपल्या मुलाला पाठवतो, किती असे कॉमन सिटिझन्स आहेत की जे लोन काढतात मुलाला परदेशात पाठवतात. बरोबर, त्याला तिथे गेल्यानंतर युनिव्हर्सिटी त्याला 30 तास काम करायची फॅसिलिटी देते, $15 तासाला देतात, त्याच्यामुळे तो त्यातनं स्वतःचं एज्युकेशन करतो आणि तिथलं राहण्याचं भाडं देतो. राईट, ओके, म्हणजे थोडस म्हणजे ह्या पद्धतीने जर आपण इथं मॉडेल केलं, खूप मोठी इंडस्ट्री आहे, आपला ITI आपण स्ट्रॉंग केला, 7वीपासून मुलाला जर आपण कंपल्शन केलं, बरं, तर तो 10वीला स्किल असेल, राईट, त्याचं पुढचं एज्युकेशन तो स्वतः करू शकतो. आणि ह्याच्यासाठी मी आयुक्तांनी आम्ही टेंडर काढलं. बरं, टेंडर काढल्यानंतर फक्त साहेबांचं माझं एवढंच झालं की साहेब म्हणले तर रेल्वेच्याकडे 4 एकरमध्ये करू, मी म्हणतो मनपा आपण शिफ्ट केली, तिथे आपण शिफ्ट करू, रेकॉर्डर माझं त्यांच्याकडे पत्र पण आहे. मी जर आमदार झालो तर जे त्यांनी रेल्वेच्या कडेला टेंडर काढले ITI चं, ते मी परत महापालिकेच्या मागच्या मागे नेईल, गांधीनगरला नेईल, की तर शहराला सेंट्रल होईल. मी साहेबांना म्हटलं साहेब तिथं रेल्वे जाते, तिथं कशाला.